सभापति महोदय मुख्यमंत्री भाईंदरला मीरा भाईंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी आलेत आणि त्या ठिकाणी लोकांनी त्यांच्याकडे टप्पा 3 मध्ये मीरा भाईंदरला मेट्रो प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी निवेदन सादर केले. मुख्यमंत्रींनी ते टप्प्या 3 मध्ये समाविष्ट करून घेता येईल मेट्रो त्या ठिकाणी आम्ही निश्चित आणणार अशा प्रकारची गवाही तिथे त्या ठिकाणी दिली. पण दुसऱ्या दिवशी MMRDA कडे जेव्हा आम्ही विचारपूस केली तर MMRDA ने आम्हाला सांगितलं की असा कोणताही योजना किंवा शासनाकडून सूचना आम्हाला प्राप्त झालेला नाही. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन तर्फे त्या ठिकाणी सर्वे करण्यात येईल आणि दहिसर ते विरार ज्या अर्थी मेट्रो आम्ही तयार करण्याचा नियोजित करू किंवा विचार करू त्यावेळी याच्यावरती विचार आम्ही करणार. सभापती महोदय सर्वात जास्त मुंबई शहरामध्ये जर कुठे ट्रॅफिक कम्युटेशनचा प्रॉब्लेम जर आजच्या घडीला आहे तो वेस्टर्न सबब्स आहे हायेस्ट. ईस्टर्न सबबला तरी आता एक्सप्रेस फ्रीवे झालेला आहे ईस्टर्न फ्रीवे झालेला आहे पण हायेस्ट जो अडचण आहे तो आपल्याला रावते साहेब मुंबई एक्सटेंडेड सबब्स मध्ये आहे. सागरी महामार्ग त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपण करणार पण ते करायला किती वेळ लागणार किती कालावधी लागणार हाही एक मोठा प्रश्न आहे. परत तो घेऊन जाऊन आपण फक्त अंधेरी आणि वर्सोवेपर्यंत नेमून ठेवणार आहेत त्याला पुढे आपण गोराई मनोरी घोडबंदर आणि असे ठाणेपर्यंत रिंग रोड जो करायला पाहिजे तो अद्यापि नियोजनमध्ये नाही प्रस्तावनेमध्ये नाही तसेच सरकारच्या विचाराधीन पण तो विषय नाही. आणि जोपर्यंत सागरी मार्ग सुद्धा पूर्ण मुंबईला रिंग रोड सारखा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत मुंबई महानगराचा ट्रॅफिकचा कम्युटेशनचा प्रॉब्लेम हे काही रिझॉल्व होणार नाही. सभापती महोदय सभापती महोदय महानगरांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे हे मला काही सांगण्याची गरज नाही. एखादा माणूस गाडीत बसला की 2 मिनिटंही निमांत असा पेपर हातात स्टडीपणे पकडू शकत नाही. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये रस्त्यांची राखण्याचं काम मेंटेन करण्याचं काम हे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातो आणि त्या ठिकाणी पोटहोल्स बुजवण्याचे काम हेही महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो. सभापती महोदय सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे सर्व महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरांच्या क्षेत्रामध्ये तो आहे युटिलिटीजचा. पाटील साहेब युटिलिटीजमध्ये स्ट्रीट लाईट गॅस पाण्याची लाईन MTNL टेलिफोन इंटरनेट केबल ड्रेनेज लाईन व अन्य युटिलिटीजसाठी सातत्याने ज्या रस्ते खोदले जातात तोडले जातात त्या महानगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर त्यांचा कोणताही प्रकारचा व्यवस्थित कोऑर्डिनेशन नसतो. त्या ठिकाणी या युटिलिटी सर्व्हिसेस रिपेअर डॅमेज अँड रिपेअरसाठी जे काही पैसे भरतात महानगरपालिका पैसे घेते परवानगी देते पण माझा या ठिकाणी स्पेसिफिक मुद्दा असा आहे ते करण्यासाठी त्यांच्याकडे वार्षिक मेंटेनन्सचा प्रोग्राम महापालिका घेत नाही. ॲक्सिडेंटल ब्रेकेज होते त्याला रिपेअर करण्यासाठी जे काही ते करतात ते थोडासा कालावधीमध्ये असतो एका पोर्शनमध्ये असतो पण पूर्ण रस्ता खोदण्याचं काम जो असतो या सगळ्या गोष्टीसाठी युटिलिटीजसाठी त्या महानगरपालिकेच्या या युटिलिटीज प्रोव्हाइड करणाऱ्या युटिलिटीज प्रोव्हायडरकडनं त्यांचं कोऑर्डिनेशन नसल्याकारणाने त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक पोल्युशन वाढतो. ज्या ठिकाणी ट्रॅफिक वाढलं सभापती महोदय त्या ठिकाणी पोल्युशन वाढलं प्रदूषण वाढलं. वाहनं थांबली वाहनं चालू असली तर प्रदूषण वाढणारच. सभापती महोदय या पोर्टहोल्स बुजवण्यासाठी जो पैसा महानगरपालिकेकडनं खर्च केला जातो सभापती महोदय जर राज्याच्या या सर्व 26 महानगरपालिकांचा फक्त पोर्टहोल्स बुजवण्यासाठी किती कोट्यवधी रुपये खर्च केलं याची जर माहिती आपण घेतली सभापती महोदय तर लाखो हजार कोटी रुपये खर्च केला जातो सभापती महोदय. आणि हे सगळं अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर असतो रावते साहेब. या प्लॅन्ड एक्सपेंडिचरमध्ये कुठेही याची वर्णी नसते उल्लेख नसतो हे सगळं अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर असतो आणि त्याच्यामुळे या सर्व महानगरांचे महापालिकांचं पूर्ण बजेट कोलमडतो तो पूर्ण कोलॅप्स होतो आणि अनप्लॅन्ड एक्सपेंडिचरच्या माध्यमातून त्या ठिकाणी खर्च केला जातो.
सभापती महोदय याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार तो आज नाही वर्षोंवर चालला आहे. शासन या बाबतीमध्ये लक्ष घालून त्या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे. मला पूर्ण आशा आहे की शासन या बाबतीत लक्ष घालून या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करतील. सभापती महोदय, ट्रॅफिक आला म्हणजे वाहनं जास्त, ट्रॅफिक थांबलं, रास्ते खराब आहेत म्हणून पेट्रोलियम प्रोडक्टचं वापर जास्त, पेट्रोलियम प्रोडक्ट जेवढं जास्त वाढलं तेवढं जास्त पोल्युशन. मुंबईच्या एंट्री पॉईंट्स ह्या 5 टोलमुक्त करण्याचा जो निर्धार मॅनिफेस्टोचं वचन या शासनाने केलं होतं, सत्तेवर आल्यानंतर त्यांना त्यांची अडीअडचणं समजायला लागली आहे. सभापती महोदय, विरोधी पक्षात असताना जनतेला त्या ठिकाणी वचन देणं खूप सोपे असतो सभापती महोदय, पण सत्यात आल्यानंतर ते खरं कळते का ते किती अडचणीची बाब आहे. पण प्रश्न इथे असा उद्भवतो सभापती महोदय की या सर्व महानगरपालिकांना टोलमुक्त करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, पण ते वचनपूर्ती कधी करणार आहेत याची वाट या राज्याची जनता बघत आहे. सभापती महोदय, मी मागेही या सभागृहामध्ये मुद्दा मांडला आणि उदाहरण ता परत तो मुद्दा मांडतो. आमच्याकडचा दहिसर टोल नाका, त्या ठिकाणी ऑक्ट्राय नाका, त्या ठिकाणी रिक्षा स्टँड, बस स्टँड, या सर्व स्टँड, पोलीस चेक नाका एकच ठिकाणी असल्या कारणाने तीच परिस्थिती मुलुंडच्या परिसरालाही आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या मध्ये त्या ठिकाणी पण तीच परिस्थिती आहे की ऑक्ट्राय नाका, बस स्टँड, रिक्षा स्टँड, टेम्पो स्टँड, ट्रॅक स्टँड, ट्रॅक टर्मिनल एकच ठिकाणी असल्या कारणाने त्या ठिकाणी सातत्याने तासोनातास ट्रॅफिक जाम असतो. सभापती महोदय, टॉल ची कल्पना कशासाठी होती की टॉल वसूल करण्याच्या माध्यमातून रास्ते मेंटेन केले जातील, नव्याने ब्रिजेस तयार केले जातील. पण काय परिस्थिती आहे सभापती महोदय, मी मुंबईचं उदाहरण देऊ इच्छितो की मुंबईमध्ये टोल भरल्यानंतर असं वाटते की एखादा पिक्चरला आपण बघायला निघालो, एखादी हिट मूवी असेल किंवा हॉरर मूवी असेल टकले साहेब, तर त्या तिकीट घेण्यासाठी आपण लाईनमध्ये उभा राहतो म्हणजे टोल भरण्यासाठी आपण उभा राहतो. आणि ते टोल भरल्यानंतर मुंबईला जशी गाडी एंट्री करते आपली हॉरर पिक्चर सुरू होऊन जाते. सभापती महोदय, जसं हॉरर पिक्चरमध्ये माणूस एक जागा बसत नाही, आता काय घडेल, आता काय घडेल, आता काय होईल, अशी परिस्थिती ड्रायव्हरची, वाहन चालकाची आणि बाजूला बसलेल्या लोकांची, वाहनात बसलेल्या लोकांची असते. कोणताही मुंबई शहरातले रस्त्यांचा जर लेवल आपण बघितला रावते साहेब, तर ब्रिजला जॉईंट होणारा रस्ता त्या ठिकाणी मोठा जर्क लागल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांवरती साधे सीधे रस्ते जे आहेत त्याला सुद्धा पॅचवर्क एवढे असतात, मॅनहोल्स एवढे आहेत की त्या ठिकाणी सुद्धा माणसं वाहन नीट चालू शकत नाही, स्टडी चालू शकत नाही. मला तरी असं वाटतं की टोल कशासाठी भरतात, तर टोल भरल्यानंतर आपल्याला हॉरर पिक्चर बघण्याची संधी मिळते. एक प्रदूषणमध्ये जाऊन त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये राहायचं, खराब रस्ते फेस करायचं, ट्रॅफिक फेस करायचं, हे सगळं टोल ॲट द कॉस्ट ऑफ द टोल, म्हणजे टोल भरायचं आणि या सगळं विषयांना सामोरं जायचे. खरं म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या साहेब सभापती महोदय, गगनचुंबी इमारतमध्ये राहणाऱ्या लोकांना ज्या अर्थी घरातून बाहेर पडतात त्या अर्थी त्यांना हे माहिती नसते का ते दप्तरला कधी पोहोचतील, घरी कधी येणार आहेत. आणि हीच परिस्थिती सभापती महोदय येणाऱ्या काळामध्ये या सर्व महानगरांमध्ये होणार आहे, कारण राज्याची शहरी भाग हे 50%ला पोहोचणार आहे. ते शहरी भागामध्ये होणाऱ्या मायग्रेशनला ग्रामीण भागामध्ये थांबवण्यासाठी आपला कुठेही लक्ष नाही. ग्रामीण भागाचा इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, बाकीच्या अन्य गोष्टी त्या ठिकाणी उभं करण्यासाठी आपल्याकडे काही लॉंग टर्म प्लॅन्स नाही आणि म्हणून हे मायग्रेशन सातत्याने चालू राहणार आहे सभापती महोदय. आणि या ज्या महानगरामध्ये जे लोक राहतात सभापती महोदय, जे सातत्याने रेल्वेनी, ट्रेननी, गाड्यांनी प्रवास करतात सभापती महोदय, यांना रोग वाढत चाललेले आहेत. डिप्रेशन, एंग्झायटी, ब्लड प्रेशर, डायबिटीस, स्पॉन्डिलायटीस, स्लिप डिस्क, हे सगळे आजार सभापती महोदय गाड्यांमध्ये, वाहनांमध्ये दोन दोन तास, चार चार तास, सहा सहा तास प्रवास केल्याने
त्या ठिकाणी हे आजार वाढत गेलेले आहेत. या संदर्भामध्ये जर शहराच्या या शहरांच्या डॉक्टरांशी आपण जर बोललो तर आपल्याला निश्चित ही लक्षात येईल की सगळे आजार फक्त या पोल्युशन आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट नसल्या कारणाने त्या ठिकाणी लोकांना त्या आजार आजारी पडत आहेत. सभापती महोदय, मोठ्या शहरात राहणाऱ्या अर्ध्यापेक्षा जास्त जीवन हे ट्रॅफिकमध्ये जातो. सभापती महोदय, जगाच्या धर्तीवर न्यूयॉर्क असेल, दुबई असेल, पॅरिस असेल, लंडन असेल, या सर्व शहरं जपानचे असतील, चायनाचे असतील, पाटील साहेब, या सर्व आंतरराष्ट्रीय शहरांना या सर्व समस्यांच्या सामोर जा एक ना एक दिवस जायला लागलाय. ते गेलेले आहेत पण त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढले. सभापती महोदय, त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढलेले आहेत. टॉल भरण्यासाठी सभापती महोदय, टॉल भरण्यासाठी त्या ठिकाणी कम्प्युटराइज सिस्टम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध ज्या पद्धतीने टोल नाक्यांवरती गाड्यांची रीग लागते, ट्रॅफिक जाम होतो, त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत गाड्यांवरती. तो आपण जसं आपल्या आमदारांसाठी IRB किंवा ज्या काही ब्रिजेसवरती स्टिकर्स दिलेले आहेत आणि ते ऑटोमॅटिक गेट उघडले जातात, त्या प्रकारचा जो सॉफ्टवेअर आहे IRBनी ते आपला वरली सीलिंगवरती लावला आहे. आमदारांनी VVIPsना त्या स्टिकर्स दिलेले आहेत आणि त्या स्टिकर्स जर प्रत्येक टोल नाक्यावरती आपण लावलं, त्या सॉफ्टवेअरचा उपयोग जर करण्यात आला तर सभापती महोदय 100% टोल नाक्यावरचा ट्रॉफिकचा प्रश्न रिझॉल्व्ह होतो. ते आपण करणार आहात का? शासन ही योजना त्या ठिकाणी आणणार आहेत का?